मालपूर येथे धावती भेट. प्रकाश बुराई योजने प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री जयंतराव पाटील साहेब यांना देण्यात आले. मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन देत आहोत की माजी आमदार डॉक्टर नानासो हेमंतराव देशमुख यांच्या प्रयत्नाने मालपूर येथे अमरावती नदीवर अमरावती मध्यम प्रकल्पाचे काम 1992 साली सुरू झाले व 2004 साली पूर्ण झाले. त्यासाठी त्यांनी दिल्ली येथून AIBP योजनेखाली धरण बांधकामासाठी फंड मिळाल्याने हे 50 कोटी रुपयाचे धरण लवकर पूर्ण झाले. तथापि या धरणाचे पाणलोट क्षेत्र कमी व दुष्काळी भागात असल्याने गेल्या 17 वर्षात हे धरण केवळ 4 ते 5 वेळा जेमतेम भरले. म्हणून शरदचंद्र पवार साहेबांच्या मदतीने व मार्गदर्शनाने माननीय आमदार डॉक्टर हेमंतराव देशमुख 2012 साली प्रकाशा बुराई लिफ्ट योजना व जामफळ लिफ्ट योजनांना पाणी परवानगी मिळवून दिली. आता प्रकाशा बुराई या सुमारे 550 कोटी रुपये खर्चाचे लिफ्ट योजनेतून अमरावती धरण दरवर्षी तापी नदीतून 450 MCFT पाणी घेऊन भरण्याची योजना मंजूर झाली आहे. तथापि या योजनेत केंद्र शासन पाटबंधारे योजनेतून पैसे मिळाले. ही योजना 1-2 वर्षात पूर्ण होईल व अमरावती व शेवाळे या 2 मध्यम प्रकल्पाच्या कमांड एरियात सुद्धा 25 ते 30 हजार एकर सिंचन होईल. म्हणून प्रकाशा बुराई योजना ही महाराष्ट्र शासनाकडून दिल्ली येथे AIBP योजनेअंतर्गत होण्यासाठी प्रयत्न करावेत व अमरावती धरण दरवर्षी तापी नदीच्या पात्रातून भरण्याचे आमचे शेतकऱ्याचे स्वप्न पूर्ण करावे ही विनंती. चंद्रकला हेमराज पाटील. श्री भगवान प्रकाश भगवान पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा तालुका. हेमराज नाना पाटील माननीय सरपंच मालपूर. श्री प्रकाश तात्या पाटील माननीय उपसरपंच मालपूर. वीरेंद्र गोसावी माननीय सरपंच रतिलाल पाटील चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी धावडे. विजय पाटील श्री जयवंतराव पाटील राजेंद्र गोसावी योगेश शिवदे DT पाटील प्रफुल्ल खंडेराय प्रवीण खंडेराय नागराज मोठा भाऊ पाटील व आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.